अहमदनगर जिल्ह्यातील फर्निचर आणि इलेक्ट्रॉनिक्सचं विश्वसनीय दालन समर्थ फर्निचर अँड मॉल प्रचंड व्हरायटीज आणि प्रेमात पाडणाऱ्या डिझाईन्स ठिकाण फ्लोरा टाउनशिप समोर सह्याद्री मोटर शेजारी खुलेवाडी तालुका संगमनेर संपर्क अठ्ठ्याण्णव पन्नास एकोणसत्तर चौसष्ट त्रेसष्ट नाशिक जिल्ह्यातील सटाणा येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये सर्वसामान्य रुग्णांच्या उपचारासाठी उपलब्ध असलेल्या डी फाईव्ह या सलाईंची मुदत संपण्यापूर्वीच त्याची विल्हेवाट लावल्याचा धक्कादायक प्रकार गुरुवारी शिवसेना नेते अरविंद सोनवणे यांनी उघडकीस आणला त्यामुळं सटाणा ग्रामीण रुग्णालयाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला सटाणा ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल असलेल्या एका बेवारस महिलेची चौकशी करण्यासाठी शिवसेनेचे माजी तालुका प्रमुख अरविंद सोनवणे आले असता त्यांना पंधरा ते वीस खोक्यांमधील सलाईन एका ड्रममध्ये ओतल्या जात असल्याचं पाहायला मिळालं जवळपास तीनशे सलाईंची विल्हेवाट यामध्ये लावण्यात आली तर हा धक्कादायक प्रकार बघून सोनवणे यांच्यासह महाविकास आघाडीच्या इतर नेत्यांनी रुग्णालयामध्ये चौकशी केली तर हे सर्व सलाईन कालबाह्य झाले असून त्यांची मुदत संपल्यामुळे नेहमीप्रमाणे त्यांची विल्हेवाट लावण्यात येत असल्याचं ग्रामीण रुग्णालयातील औषध साठा विभागाच्या प्रमुख वनवे यांनी सांगितलं मात्र पदाधिकाऱ्यांनी सलाईनची पाहणी केली असता त्यावर जुलै आणि नोव्हेंबर दोन हजार वीस अखेर मुदतीची तारीख होती त्यामुळे मुदत न संपता सलाईंची विल्हेवाट लावत असल्याचं पाहून आघाडीच्या नेत्यांनी रुग्णालय प्रशासनाला धारेवर धरलं पदाधिकाऱ्यांनी कृषी मंत्री दादा भुसे आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याशी संपर्क साधल्यानंतर जिल्हा चिकित्सक डॉ सुरेश जगदाळे हे भेट देऊन रुग्णालयाची पाहणी करणार आहेत आणि त्यानंतर चौकशी करणार आहेत तोपर्यंत रुग्णालयामधील औषध भांडार गृहाचे दोन वॉर्ड सील करण्यात आलेत वृत्तसंकलन विभाग सी न्यूज मराठी नाशिक